चला नमस्कार मित्रांनो मी अमोल अंतरकर द विनर स्टडी सेंटरमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा आपण तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जसं पाठीमागे मी तुम्हाला एक दोन तीन व्हिडिओ जे आहेत आता आपण ही एक सिरीज त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि या सिरीजच्या मार्फत एक एक महत्त्वाचा कंटेंट की जो येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये मग त्यामध्ये एम पी एस सी असेल किंवा सरळसेवा असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा शिक्षक भरती किंवा बाकी इतर ज्या एक्झाम आहेत ह्या सर्व एक्झाममध्ये या कंटेंटवर तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न आहेत म्हणजे आहेत ओके आता तो कंटेंट लक्षात ठेवतो तो आहे बघा महाराष्ट्रामधली जिल्हा निर्मिती माझं एक वाक्य कधी पण लक्षात ठेवतेला बघा महाराष्ट्रामधली जिल्ह्यांची निर्मिती पाहत असताना तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही आहे तुम्ही जे आत्तापर्यंत रेफरन्स बुक वापरलेले आहेत त्याच रेफरन्स बुकचा आपल्या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा पुढं म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल आपल्याला करायचा नाही आहे परंतु काय होतं बघा आता शक्यतो एम पी एस सी किंवा बाकी इतर सरळ सेवा ह्या मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या एक्झाममध्ये ज्या अँगलने तुम्हाला प्रश्न विचारला जातो आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे मग आता पहिला एक भाग लक्षात ठेवचे बघा आपल्याला काय करायचं ठिकाणी महाराष्ट्रामधली जिल्हा निर्मिती पाहत असताना काही महत्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे त्यातला पहिला मुद्दा बघा एकोणीसशे साठ या साली आपला काय केलं बघा आपण महाराष्ट्र हे जे राज्य आहे ते राज्य त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे मग आता एकोणीसशे साठ सालचा जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर मग एकोणीसशे साठमध्ये मध्ये आपल्या महाराष्ट्रामधील जिल्ह्यांची तालुक्यांची बेसिक माहिती आहे ती नेमकी संख्या किती होती बघा ते आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे म्हणजे एक सरळ सरळ भाग लक्षात ठेवला जिल्हा निर्मिती प्रकरण पाहत असताना तुम्हाला एकूण तीन प्रकारचे जे जिल्हे आहेत किती प्रकारचे बोलले मी तीन प्रकारचे हे तीन प्रकारचे जिल्हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बऱ्याचदा आपल्याला या तीन प्रकारच्या जिल्ह्यावरती आतापर्यंत वेगवेगळ्या एक्झाममध्ये प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत त्यामध्ये पहिला जिल्हा लक्षात ठेवाच्याला बघा ज्याला मी म्हणतो त्या ठिकाणी विभाजित जिल्हा काय बोललो मी विभाजित त्यानंतर दोन नंबर आहे बघा या भागामध्ये निर्मित जिल्हा कोणता बोललो बघा निर्मित जिल्हा आणि जर तुम्ही तीन नंबर जर बघितलं तर तीन नंबर आहे बघा त्या ठिकाणी मूळ जिल्हा हे तीन जिल्हे आपले या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे बऱ्याचदा कधी कधी काय होतं माहिती आहे का जसं मॅक्झिमम विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करणारा प्रश्न असा आहे जसं मी तुम्हाला आता जर प्रश्न जर विचारला की महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी प्रश्न समजून घ्या महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी विभाजित केलेला जिल्हा कोणता काय बोललो मी विभाजित केलेला जिल्हा कोणता तुमच्यापैकी मॅक्झिमम मुलं लगेच उत्तर सांगतील सर सर्वात शेवटी महाराष्ट्रामध्ये विभाजित केलेला जिल्हा कोणता आहे बघा पालघर जिल्हा नाही आहे हा तोळ आहे सगळा पालघर जिल्हा विभाजित नाही केलेला पालघर जिल्हा हा निर्माण केलेला आहे आपण परंतु पालघर जिल्ह्याचं ब त्या जिल्ह्याची निर्मिती आपण काय केलं बघा या ठिकाणी हा जो ठाणे जिल्हा आहे याचं विभाजन केलं आहे आणि ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून आपण काय केलं बघा त्या ठिकाणी पालघर हा जो जिल्हा आहे तो पालघर जिल्हा या ठिकाणी निर्माण केला आहे म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवचे जर आपल्याला परीक्षेमध्ये आशा टाईपमध्ये जर प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी विभाजित केलेला जिल्हा कोणता तर आपलं उत्तर पाहिजे बघा त्या ठिकाणी पालघर जिल्हा सॉरी ठाणे जिल्हा आणि सर्वात शेवटी निर्माण केलेला जर जिल्हा असा जर प्रश्न आला तर मग आपलं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे ते म्हणजे कोणतं बघा या ठिकाणी पालघर जिल्हा ठीक आहे मग आता पहिला भाग लक्षात ठेवचे जर आपण इथं जर विचार केला बघा तर एकोणीसशे साठ साली आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जे काही तालुके आहेत किंवा एकूण जे काही जिल्हे आहेत त्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे आता दोन मिनटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बघा काय केलं एकोणीसशे साठ एकसष्ट हे आपण वर्ष कन्सिडर करूया त्यानंतर एकोणीसशे सत्तर एकाहत्तर आहे त्यानंतर बघा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी आहे त्यानंतर एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव आहे त्याच्यानंतर लक्षात टोचल या ठिकाणी दोन हजार ते दोन हजार एक आहे बघा त्यानंतर दोन हजार दहा ते दोन हजार अकरा आहे आणि सर्वात शेवटी लक्षात ठोचल आता दोन हजार वीस ते दोन हजार आपण एकवीस बद्दल बोलूया ठीक आहे चला आता या वर्षी नेमका आपण जर विचार केला बघा तर महाराष्ट्रामध्ये नेमके जिल्हे किती होते आणि तालुके किती आहेत हे आपल्याला माहित पाहिजे बऱ्याचदा तुम्हाला आयोगाने काय केलंय इथं प्रश्न विचारलेला आहे की या वर्षी महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती तालुके किती एकदा आपण ह्या जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्याबद्दल काय करू बघा थोडंसं या ठिकाणी बोलूया पण जिल्हा आणि तालुक्यांच्याबद्दल बोलण्याच्या अगोदर अजून एक वेगळी संकल्पना थोडंसं लक्ष द्या बघा काय झालंय एकोणीसशे साठबद्दल दोन मिनटं बोलतो मी एकोणीसशे साठला आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या सव्वीस आहे आणि एकूण तालुके महाराष्ट्रामध्ये किती होते बघा या ठिकाणी दोनशे एकोणतीस तालुके एकोणीसशे साठ या साली होते आत्ता सध्याला जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या त्या ठिकाणी किती आहे बघा आत्ता सध्याला दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या त्या ठिकाणी किती आहे छत्तीस आहे किती बोलले मी छत्तीस म्हणजे झालंय काय बघा जर एकोणीसशे साठ साली आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जर सव्वीस जिल्हे होते तर आता किती आहेत तर छत्तीस म्हणजे दहा जिल्हे आपण काय केले निर्माण केले काय बोललो दहा जिल्हे काय केले बघा निर्माण केले पण आता एक पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवला इथं आपण दहा जिल्हे निर्माण केलेले आहेत म्हणजे ऑलरेडी जे सव्वीस जिल्हे होते त्या सव्वीस जिल्ह्यांच्या पैकी दहा जिल्ह्यांचं आपण काय केलंय विभाजन केलंय दहा जिल्ह्यांचं काय केलंय विभाजन जसं ठाण्याचं विभाजन करून पालघर निर्माण केलं बरोबर आहे का नाही म्हणजे दहा जिल्ह्याचं आपण काय केलं बघा विभाजन केले आणि नवीन दहा जिल्हे निर्माण केले म्हणजे सव्वीसमधून दहा जिल्हे विभाजित झाले म्हणजे महाराष्ट्रामध्ये विभाजित जिल्हे किती बघा दहा मग आता सव्वीस जिल्ह्यामधून दहा जिल्ह्यांचं काय केलंय विभाजन केलंय मग लक्षात ठेव चला सव्वीसमधून आपण जर दहा मायनस केले तर राहिले तुमच्या त्या ठिकाणी मूळ जिल्हे महाराष्ट्रामधले किती बघा सोळा हे आपल्या महाराष्ट्रामधले मूळ जिल्हे आहेत म्हणजे जिल्हा निर्मिती या प्रकरणामध्ये हे तुम्हाला कन्फर्म माहीत पाहिजे तीन प्रकारचे जिल्हे आहेत विभाजित जिल्हे निर्मित जिल्हे आणि मूळ जिल्हे मग विभाजित जिल्ह्यांची संख्या दहा निर्मितची दहा आणि मूळची त्या ठिकाणी किती बघा सोळा जिल्हे परंतु इथं एक भाग लक्षात ठेवला जे तुम्हाला मी या ठिकाणी बोललोय मग काय झालंय बघा एकोणीसशे जर आपण साठ बद्दल जर बोललो बघा सव्वीस इथं छत्तीस जिल्हे आहेत तर महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची निर्मिती आपण ज्याला म्हणूया जिल्हा निर्मिती किंवा या ठिकाणी मी असं म्हणतो की जिल्हा विभाजन कारण की एखाद्या जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी ऑलरेडी एखादा जो जिल्हा आहे तसं आपल्याला काय करावं लागलं त्या ठिकाणी विभाजन करावं लागलंय मग महाराष्ट्राचा जर आपण विचार केला बघा आता जी तुम्हाला मी खालील वर्ष सांगणार आहे त्या वर्षी महाराष्ट्रामध्ये जिल्हा विभाजन किंवा जिल्हा निर्मिती झालेली आहे मग तुम्हाला कधी कधी एम पी एस सी मध्ये किंवा बाकी इतर ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये प्रश्न असतो की खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये जिल्हा विभाजन वर्ष कोणतं किंवा जिल्हा निर्मिती वर्ष कोणतं ते तुम्हाला माहित पाहिजे मग बघा आता जिल्हा विभाजन किंवा जिल्हा निर्मिती वर्ष जर आपण बघितलं तर एक आहे बघा एकोणीसशे एक्क्याऐंशी इथं आपण सरळ दोन जिल्हे निर्माण केले त्यासाठी दोन जिल्हे आपण विभाजन केले त्यानंतर पुढचा भाग लक्षात ठेवला बघा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पण आपण काय केले दोन जिल्हे विभाजन करून त्या ठिकाणी दोन जिल्ह्यांची निर्मिती केली त्यानंतर लक्षात चला एकोणीसशे नव्वदमध्ये आपण एका जिल्ह्याची निर्मिती केलेली आहे त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आपण त्या ठिकाणी पुन्हा दोन जिल्हे निर्माण केले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पुन्हा दोन केले आणि दोन हजार चौदामध्ये काय केलं बघा आपण एक जिल्हा निर्माण केला म्हणजे दोन दोन चार एक पाच पाचन दोन त्या ठिकाणी सात सातन दोन नऊ आणि नऊ एक त्या ठिकाणी किती बघा दहा म्हणजे सरळ सरळ आपण काय केले दहा जिल्हे महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेत आणि त्यासाठी ऑलरेडी दहा जिल्ह्यांचं आपण काय केलं बघा विभाजन केलंय म्हणजे हे जे सहा वर्ष आहेत किती वर्ष बोल ठिकाणी सहा वर्ष या सहा वर्षे आपण काय केलं बघा महाराष्ट्रामधील जिल्ह्यांचं विभाजन किंवा जिल्ह्यांची निर्मिती केलेली आहे मग तुम्हाला प्रश्न असा होतो की खालीलपैकी कोणतं वर्ष हे महाराष्ट्रातील जिल्हा विभाजन वर्ष आहे किंवा नाही किंवा कोणतं वर्ष हे महाराष्ट्रामधलं जिल्हा निर्मिती वर्ष आहे किंवा नाही मग हे तुम्हाला सहा माहीत पाहिजे तर एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार चौदा ओके चला इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचा आता पुन्हा आपण येतोय बघा या डायग्रामकडं आता कधी कधी काय होतं माहितीये का, का? विशेष करून आयोगाने तुम्हाला इथं बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहेत की महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये जिल्हे आणि तालुके किती तर एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे होते आणि एकूण तालुके किती बघा दोनशे एकोणतीस जर तुम्ही सत्तर एकाहत्तरचा विचार केला तर इथं महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे का नाही आहे कारण की जिल्हा निर्मिती या ठिकाणी फक्त कुठं झालेली तुम्हाला पाहायला मिळते बघा इथं एकोणीसशे पासून मग सत्तर एकाहत्तरमध्ये जिल्हा निर्मिती नाही आहे म्हणजे इथं त्या ठिकाणी एकूण तालुके सव्वीस आहेत आपण तालुक्यांची मात्र निर्मिती झाली बघा एकोणीसशे सत्तर एकाहत्तरमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण तालुक्यांची संख्या जी आहे ती लक्षात चला ही होती बघा दोनशे पस्तीस तालुके काय बोलले त्या ठिकाणी दोनशे पस्तीस तालुके हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये अशा कंटेंटवरती तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न जर विचारला तर त्याचा आन्सर जे आहे ते आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल आवश्यक आहे बघा आता या पुढं आता इथं तुम्हाला काय करायचं बघा एक सिम्पलचा भाग या ठिकाणी लक्षात ठेवा चला काय सांगतोय बघा जिल्हा निर्मिती कशी इथं खूप कन्फ्यूज करणारा पॉईंट बरं का कारण की बऱ्याचदा आयोगाने तुम्हाला इथं कन्फ्यूज करणारे जे मुद्दे आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत त्यामुळं काय करा थोडंसं त्या पॉइंटकडं आपण काय करू बघा थोडंसं लक्ष त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करूया ओके चलो आता थोडस एक मुद्दा असा आहे जर एखाद्या जिल्ह्याची निर्मिती काय बोलतो बघा ऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सत्तर एकाहत्तर साठ एकसष्ट किंवा एक्क्याण्णव जर एखाद्या जिल्ह्याची निर्मिती एकोणीसशे ऐंशी किंवा एक्क्याऐंशी किंवा नव्वद किंवा एक्क्याण्णव किंवा दोन हजार किंवा दोन हजार एक दोन हजार दहा दोन हजार अकरा या जर वर्षी झाली असेल तर आपल्याला इथे घ्यायची ते अन्यथा त्याच्या पुढे लिहायचे ते आता काय सांगतो माझ्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष द्या मग मला सांगा आता महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची निर्मिती एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आहे त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये आहे त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आहे त्यानंतर दोन हजार काय बघा चौदामध्ये आहे मग आता एकोणीसशे एक्क्याऐंशी साली महाराष्ट्रामध्ये काय झाले दोन जिल्हे निर्माण झाले मग आपण ते घेणार कुठं बघा या दशकामध्ये किंवा इथं घेणार ते मग चला इथं आपण जिल्हे किती देऊ बघा दोन जिल्हे म्हणजे सव्वीसन दोन त्या ठिकाणी किती झाले आता अठ्ठावीस जिल्हे म्हणजे एकोणीसशे ऐंशी ला महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही अठ्ठावीस होती पण आपण जर त्या ठिकाणी तालुके जर पाहिले तर एकूण तालुक्यांची संख्या ही लक्षात टोटल आता त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि ती आहे बघा तुमची तीनशे एक पण आता पुन्हा काय केलं बघा आपण महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ब्याऐंशीला डबल त्या ठिकाणी दोन जिल्हे निर्माण के केले मग आता एकोणीसशे ब्याऐंशीला काय केलं बघा दोन जिल्हे आपण निर्माण केलेले होतं काय बोलतो थोडंसं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या एकोणीसशे ब्याऐंशीला मग तुम्हाला ते इथं नाही लिहायचे ते तुम्हाला घ्यायची पुढच्या दशकामध्ये हा तर मेन गेम आहे मग इथला आणि इथंच बऱ्याचदा कन्फ्युजन होतंय आपलं काय बोलतोय माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या जर ऐंशी किंवा एक्क्याऐंशी ऐंशी किंवा एक्क्याऐंशी या दोनच वर्ष जर जिल्ह्याची निर्मिती जर झाली असेल तर तुम्ही इथं या इथं पण जर ब्याऐंशी साली त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी जर एखादा जिल्हा निर्माण झाला तर इथं घ्या समजलं काय बोलू मी मग आता मला सांगा एकोणीसशे या ठिकाणी आपण जर बघितलं इथं नव्वद पण आहे बघा सॉरी एकोणीसशे ब्याऐंशी इथं आलं त्यानंतर एकोणीसशे नव्वद पण आहे त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे किती बघा नव्याण्णव मग मला सांगा आता एकोणीसशे ब्याऐंशीला जिल्हे किती निर्माण झाले दोन मग आता दोन तुम्हाला इथं घ्यायचे तर मग अठ्ठावीसन दोन किती झाले तीस आता पुन्हा एकोणीसशे नव्वदला आपण एक जिल्हा निर्माण केला म्हणजे तीसन एक किती आता एकतीस म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या आहे बघा एकतीस जिल्हे एकोणीसशे नव्वद एक मध्ये आणि सरळ सरळ एकूण तालुक्यांची संख्या जर आपण बघितली तर तीनशे नऊ तालुके हे तुम्हाला सांगावं लागेल ला। काय बोलतोय माझ्या बोलण्याकडे थोडंसं जरा लक्ष द्या बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेमध्ये या कंटेंटवरती प्रश्न आलेले आहेत फक्त माझा एक पॉईंट लक्षात ठेवला जर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव असं जर असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता ते ब्याऐंशी जरी असेल तर तुम्हाला त्याचं काय करायचं बघा पुरुष याच्यामध्ये लिहायचं आहे मग मला सांगा आता इथं जसं तुम्हाला बोललोय मी एकोणीसशे ऐंशी मध्ये दोन जिल्हे निर्माण झाले आपण इथे एक्क्याऐंशी मध्ये दोन जिल्हे आपण काय केले निर्माण केले आपण इथे लिहिले पण एकोणीसशे ब्याऐंशी मधले दोन जिल्हे आपण इथं घेतले नाहीये इथं घेतले बघा म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी मधले दोन जिल्हे आणि एकोणीसशे नव्वद मधला एक जिल्हा मग अठ्ठावीस तीन किती आले बघा जरिकाणी एकतीस हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे चल आता थोडंसं आपण पुढे जाऊया एक एक पॉईंट आपण त्या ठिकाणी पुढे सरकत जातोय मग आता काय केलं बघा एकोणीसशे अठ्याण्णव ला आपण दोन जिल्हे निर्माण के केले एकोणीसशे नव्याण्णवला ला काय केले बघा दोन जिल्हे म्हणजे दोन दोन किती आले या ठिकाणी चार म्हणजे आता हे तुम्हाला यायचे या दशकामध्ये कुठले लहचे बघा इथं लिहायचे तर मग आता लक्ष द्या मग आता एकतीसन चार इथं आले बघा पस्तीस जिल्हे आणि एकूण तालुक्यांची संख्या महाराष्ट्रामधली झाली बघा तीनशे पंचावन्न तालुक्यात तिथे बोललो मी तीनशे पंचावन्न माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आता दोन हजार दहा किंवा अकराला महाराष्ट्र जिल्हा निर्माण झालाय का नाही झालं दोन हजार दहाला किंवा अकराला आपण महाराष्ट्रामध्ये जिल्हा निर्माण केलेला नाही म्हणजे इथं तुम्ही पस्तीसचे पस्तीस सरळ घेऊ शकता आणि इथं तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न पण आपण महाराष्ट्रामध्ये जिल्हा निर्माण केला दोन हजार कितीला चौदाला मग तुम्हाला तो खाली घ्यायचा आहे हा तर मेन गेम याच्यामधला मग तो तुम्हाला खाली लिहायचा आहे मग बघा पस्तीस सण त्या ठिकाणी इथे एक चौदामध्ये आपण एक निर्माण केलेला आहे म्हणजे आता पस्तीस एकर एक छत्तीस आणि तालुके जर आपण बघितले तीनशे पंचावन्न प्लस तीन म्हणजे ते मुंबई उपनगरामधले असे तीनशे अठ्ठावन्न तालुके इथं तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवचवला एम पी एस सी तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न टाकते किंवा इतर एक्झाममध्ये अशा टाईपचे तुम्हाला प्रश्न येतात आपण कन्सिडर काय करतो एकोणीसशे ब्याऐंशीला दोन जिल्हे निर्माण झाले मग आपण ते इथं लिहूया बिलकुल नाही खालच्या याच्यामध्ये दोन हजार चौदाला एक जिल्हा निर्माण केला मग आपण तो दोन हजार या, दहा ते अकरामध्ये घेऊया बिलकुल नाही तो तुम्हाला लिहायचा दोन हजार वीस एकवीस या याच्यामध्ये मग आता जर तुम्हाला प्रश्न जर विचारला तर साठ एकसष्ट मध्ये महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे दोनशे एकोणतीस तालुके सत्तर एकाहत्तरमध्ये सव्वीस जिल्हे दोनशे पस्तीस तालुके ऐंशी एक्क्याऐंशी मध्ये अठ्ठावीस जिल्हे तीनशे एक तालुके त्यानंतर बघा नव्वद एक्क्याण्णवमध्ये एकतीस जिल्हे तीनशे नऊ तालुके त्यानंतर दोन हजार ते दोन हजार एक मध्ये पस्तीस जिल्हे तीनशे पंचावन्न तालुके त्यानंतर दोन हजार दहा ते अकरामध्ये पस्तीस जिल्हे तीनशे पंचावन्न तालुके आणि दोन हजार वीस ते एकवीसमध्ये बघा छत्तीस जिल्हे आणि सरळ सरळ तालुक्यांची संख्या लक्षात चला तीनशे पंचावन्न प्लस तीन म्हणजे तीनशे अठ्ठावन्न तालुके हा एक मेन पॉईंट आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे इथपर्यंत क्लियर सगळ्यांना चला म्हणजे आता आपण काय करूया थोडंसं सा पुढं सरकूया ओके चला जिल्हा निर्मिती आणि जिल्हा विभाजन वर्ष तुमच्या लक्षात आले त्यानंतर कोणत्या वर्षी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत ते पण आपण बघितलं आता आपल्याला काय करायचं बघा महाराष्ट्रामधील जिल्ह्यांची निर्मिती नेमकी कशी झाली किंवा कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा निर्माण केला तिथं पण एक मेन पॉईंट आहे आपण त्याच्याबद्दल बोलूया पहिला तर एक भाग लक्षात चला तुम्हाला या ठिकाणी सर्व हे, हे जे दिनांक आहेत हे दिनांक त्या ठिकाणी तुमचे कसे पाहिजे बघा क्लिअर असणं आवश्यक आहे इथं पण तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न मी सांगून देणार आहे थोडंसं लक्ष द्या आता त्यानंतर आपण जर बघितलं बघा इथं मी लिहितो विभाजित जिल्हा म्हणजे त्या जिल्ह्याचं आपण काय केलं बघा विभाजन केलेलं आहे आणि विभाजन करून आपण काय केलं बघा एक नवीन जिल्हा जो आहे तो नवीन जिल्हा आपण काय केलाय या ठिकाणी निर्माण केलेला आहे तो एक भाग आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे आणि नेमकं त्या जिल्ह्याची निर्मिती असेल किंवा किंवा आपण इथं एक अजून लिहूया क्रमांक आपण घेऊया ठीक आहे क्रमांक हा एक पॉईंट आपला इथे येऊ शकतो आणि त्याच्यानंतर बघा त्या जिल्ह्याची निर्मिती असेल किंवा त्याचं विभाजन असल म्हणजे त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते त्यांच्याबद्दलही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे बऱ्याचदा या कंटेंटवर जर तुम्हाला प्रश्न आला तर अशा टाईपमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके आता सुरुवातीला आपण काय करू बघा जवळजवळ सर्व तुमचे जे दिनांक आहेत त्याबद्दल या ठिकाणी बोलूया महाराष्ट्रामध्ये प्रथमतः जर आपण बघितलं तर एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला काय केलं बघा या ठिकाणी काही जिल्ह्यांचं विभाजन किंवा आपण निर्मिती केलेली आहे त्याच्यानंतर पुढचं जर आपण बघितलं तर लक्षात ठेवचे बघा सोळा ऑगस्ट ओके एकोणीसशे ब्याऐंशी लगेच दहा दिवसांनी पुढं आपण सरकलो आहे या ठिकाणी सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी इथं पण आपण दोन जिल्हे निर्माण केलेले आहेत त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा एक ऑक्टोंबर ओके एकोणीसशे नव्वदला आपण काय केलं बघा या ठिकाणी इथं एक जिल्हा महाराष्ट्रात निर्माण केलेला आहे त्याच्या जर पुढं तुम्ही गेले बघा तर सरळ एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव थोडा तारखा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव त्याच्या इथं आपण दोन जिल्हे निर्माण केले त्यानंतर पुढची डेट आहे बघा एक मे एकोणीसशे नव्याण्णव इथं पण आपण दोन जिल्हे काय केले बघा निर्माण केले आणि त्याच्यानंतरची डेट लक्षात ठेवचे एक ऑगस्ट या ठिकाणी काय बघा दोन हजार चौदा काय बोलू मी एक ऑगस्ट दोन हजार चौदा इथं पण आपण काय केले काही जिल्ह्यांची निर्मिती किंवा त्या ठिकाणी विभाजन केलेलं आहे आता दोन मिनटं लक्ष द्या बघा जर तुम्ही एक मे एकोणीसशे बद्दल जर आपण बोललो बघा तर या दिवशी आपण काय केले महाराष्ट्रामध्ये दोन जिल्ह्यांचं विभाजन केलंय आता काय बोलतो लक्षात ठेवायला बरं का मग जर तुम्हाला प्रश्न जर असा आला की महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या नंतर महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या नंतर निर्माण केलेला पहिला जिल्हा कोणता जो असेल तो आपण तिथं काय करूया त्याचा क्रमांक एक नंबर लिहून टाकू हे तर आपल्याला माहित नाही मग हा तर गोळे सगळा पण महाराष्ट्रामध्ये मला सांगा सुरुवातीला ऑलरेडी एकूण जिल्हे किती आहेत त्या ठिकाणी सव्वीस जिल्हे आहेत सव्वीस जिल्हे आहेत मग आता लक्षात हो चला जो आपण आता निर्माण करतोय जो आपण आता नवीन या ठिकाणी निर्माण करतोय त्याचा क्रमांक जो आहे त्याचा क्रमांक त्या ठिकाणी कितवा असणार आहे बघा पहिला पण एकूणातील त्या ठिकाणी क्रमांक कितवा असणार आहे सत्तावीसवा पण आता लक्ष द्या मग काय केलं बघा आपण महाराष्ट्रामध्ये एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला प्रथमत जो जिल्हा आपण विभाजित केला त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवचे बघा तो आहे त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा कोणता जिल्हा रत्नागिरी आणि अजून एक आहे बघा त्या ठिकाणी संभाजीनगर जिल्हा आता दोन मिनटं माझ्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष द्या मग आता रत्नागिरी जिल्ह्याचं आपण काय केलं बघा विभाजन केलं आणि विभाजन करून त्या ठिकाणी एक नवीन जिल्हा निर्माण केला तो म्हणजे कोणता सिंधुदुर्ग मग आता काय बोलतोय मग महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला पहिला जिल्हा कोणता तर कोणता आला त्या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि एकूणातील क्रमांक त्या ठिकाणी कितवा आहे बघा सत्तावीसावा कारण की ऑलरेडी सव्वीस महाराष्ट्रामध्ये आहेत मग आता लक्षात हो चला बघा पुन्हा काय केलं आपण संभाजीनगर जिल्ह्याचं विभाजन केलं आणि एक नवीन जिल्हा निर्माण केला आणि तो लक्षात हो चला जालना जिल्हा एकूणातील त्याचा क्रमांक आहे दुसरा म्हणजे निर्मितीनुसार क्रमांक दुसरा आणि एकूणातील कितवा बघा त्या ठिकाणी अठ्ठावीसावा क्रमांक तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ए आर अंतुले यांच्या कालखंडामध्ये काय केलं बघा या जिल्ह्याची निर्मिती किंवा या जिल्ह्याचं जे विभाजन आहे हे विभाजन त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल ओके चला त्यानंतर बघा सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला काय केलं धाराशिव हा जो जिल्हा आहे कोणता बघा धाराशिव याचं आपण विभाजन केलं आणि सव्वीस ऑगस्टला पुन्हा काय केलं बघा या ठिकाणी चंद्रपूर हा जो जिल्हा आहे त्याचं आपण काय केलं त्या ठिकाणी विभाजन केलं चंद्रपूरचं बघा आता लक्षात ठेवत चला जर आपण या ठिकाणी जर पाहिलं बघा तर धाराशिव जिल्हा जो आहे याचं विभाजन करून आपण काय केलं बघा एक नवीन जिल्हा निर्माण केला आणि त्या जिल्ह्याचं ना नाव लक्षात ठेवला लातूर जिल्हा चंद्रपूरचं विभाजन केलं एक नवीन जिल्हा निर्माण केला तो आहे गडचिरोली जिल्हा बघा आता लातूर जिल्ह्याचा निर्मितीनुसार क्रमांक तिसरा एकूणातील क्रमांक एकोणतीसावा गडचिरोली जिल्हा निर्मितीनुसार चौथा क्रमांक एकूणातील त्या ठिकाणी तिसावा क्रमांक आहे आणि ह्या दोन जिल्ह्यांची निर्मिती किंवा या दोन जिल्ह्यांचं विभाजन ज्या मुख्यमंत्र्यांच्या कालखंडात केलं बघा त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते या ठिकाणी बाबासाहेब भोसले यांच्या कालखंडामध्ये काय केले या दोन जिल्ह्यांची निर्मिती किंवा त्या दोन जिल्ह्यांचं आपण काय केलं बघा विभाजन केलेलं आहे त्यानंतर एक ऑक्टोंबर एकोणीसशे नव्वदला थोडंसं माझ्या बोलण्याकरता लक्ष द्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा होता बघा त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवचे आपण ज्याला म्हणूया ब्रहन मुंबई जिल्हा कोणता बोललो बघा ब्रहन मुंबई थोडंसं इथं कन्फ्युजन करणारा पॉईंट आहे ब्रहन मुंबई आता काय केलं बघा या ब्रहान मुंबईचं आपण विभाजन केलं आणि त्यापासून एक नवीन जिल्हा निर्माण केला आणि त्या जिल्ह्याचं नाव लक्षात टोचला मुंबई उपनगर जिल्हा कोणता बोललो मी मुंबई उपनगर मग आता मुंबई उपनगर जिल्ह्याचा निर्मितीनुसार क्रमांक पाचवा एकूणातील क्रमांक एकतीसावा आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बघा या ठिकाणी शरद चंद्र पवार ठीक आहे शरद चंद्र शरद चंद्रजी पवार हे त्या ठिकाणी काय बघा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हे तुम्हाला माहीत पाहिजे परंतु आता मुद्दा असा आहे काय केलं बघा पुन्हा आपण इथं एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला या ब्रहन मुंबई जिल्ह्यांचं नामांतरण केलं आणि नामांतरण करून त्याला एक नाव दिलं बघा मुंबई शहर जिल्हा हा एक भाग लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे कधी कधी काय होतं बघा अशा टाईपचे जर प्रश्न आले तर त्याचा आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला देता येणं आवश्यक आहे ओके सरळ सरळ काय बोललोय म्हणजे आता काय केलं बघा मुंबई शहर जिल्हा आत्ता आपण त्याला म्हणतोय म्हणजे इथं ब्रहन मुंबई लिहिण्यापेक्षा काय करतो बघा मुंबई शहर मुं हे आपण नाव लिहूया काय बोललोय मुंबई शहर या थोडस पुढं आता पुन्हा म्हणजे एक एक जिल्हा जो आहे याचं विभाजन किंवा निर्मिती आपण पाहतोय म्हणजे मुंबई शहर जिल्ह्याचं विभाजन करून काय केलं बघा मुंबई उपनगर जिल्हा आपण या ठिकाणी निर्माण केला त्यानंतर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला बघा महाराष्ट्रामध्ये एक, एक जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठोचला धुळे जिल्हा आणि सेकंड अजून एक लक्षात ठोचलं बघा तो आहे त्या ठिकाणी अकोला जिल्हा थोडेशा नावं आपले या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे मग काय केलं बघा धुळे जिल्ह्याचं विभाजन करून एक नवीन जिल्हा निर्माण केला तो आहे बघा या ठिकाणी नंदुरबार जिल्हा आणि अकोला जिल्ह्याचं विभाजन करून काय केलं नवीन जिल्हा निर्माण केला तो म्हणजे कोणता बघा ठिकाणी वाशिम जिल्हा ओके मग आता एक पॉईंट आपला क्लिअर पाहिजे की निर्मितीनुसार नंदुरबारचा क्रमांक सहावा एकूणातील क्रमांक बत्तीसावा वाशिमचा सातवा क्रमांक एकूणातील त्या ठिकाणी कितवा बघा तेहतीसावा क्रमांक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी त्यांच्या कालखंडामध्ये ही निर्मिती किंवा जे विभाजन आहे ते या ठिकाणी झालेले ओके म्हणजे जिल्हा प्लस त्या ठिकाणी म्हणजे निर्मिती किंवा विभाजित जिल्हा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णवला पुन्हा काय केलं बघा महाराष्ट्रामध्ये दोन जिल्हे विभाजित केले त्यापैकी पहिला जिल्हा आहे बघा तो लक्षात ठोचला कोणता जिल्हा तर या ठिकाणी परभणी जिल्हा आणि जो दुसरा जिल्हा आहे बघा त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठोचला भंडारा जिल्हा परभणी जिल्ह्याचं विभाजन करून इथं निर्माण केलं बघा हिंगोली जिल्हा कोणता जिल्हा हिंगोली आणि भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून एक नवीन जिल्हा निर्माण केला त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवला बघा तो आहे त्या ठिकाणी गोंदिया जिल्हा कोणता बोललो आहे मी गोंदिया म्हणजे सरळ सरळ तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यापासून नवीन कोणता जिल्हा निर्माण केला आहे ते तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे आणि निर्मितीनुसार जर क्रमांक बघितला तर हिंगोलीचा आठ आहे गोंदिया नऊ आहे एकूणातील क्रमांक चौतीस पस्तीस आहे आणि यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते जनसन नाव लक्षात ठोचला नारायण राणे यांच्या कालखंडामध्ये काय झालं बघा ही निर्मिती किंवा हे विभाजन त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल आणि सर्वात शेवटी जर आपण बघितलं बघा तर ठाणे जिल्हा विभाजित केला आहे त्यापासून एक नवीन जिल्हा निर्माण केला तो आहे पालघर जिल्हा एकूणातील क्रमांक दहावा सॉरी निर्मितीनुसार दहावा क्रमांक एकूणातील छत्तीसावा क्रमांक आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या कालखंडामध्ये काय केलं बघा ह्या जिल्ह्यांची निर्मिती किंवा त्या ठिकाणी विभाजन जे आहे हे तुम्हाला झालेलं पाहायला मिळतंय ओके म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्रामध्ये जिल्हा निर्मिती वर्ष किंवा जिल्हा विभाजन वर्ष त्यानंतर बघा इथं विभाजित जिल्हे नवीन जिल्हे निर्मितीनुसार क्रमांक एकूणातील क्रमांक आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आता इथं अजून एक वेगळा पॉईंट बघा कधी कधी काय होतं माहिती आहे का आयोग तुम्हाला प्रश्न असं विचारतं की खालील मे खालील वर्षी एक मे काय बोललो बघा एक मे या दिवशी असा प्रश्न असतो बघा खालीलपैकी एक मे या दिवशी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन काय बोललं मी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन किंवा कोणत्या जिल्ह्याची निर्मिती केलेली आहे आता वर्ष वेगळं येऊ द्या इथं काही फरक पडत नाही आहे वर्ष वेगळं असू द्या आपल्याला फक्त कन्फर्म तारीख विचारली आहे एक मे मग आता जर तुम्ही ह्या डायग्रामकडे जर बघितलं बघा इथं एक मे आहे या ठिकाणी एकोणीसशे एक्क्याऐंशीला आणि जर आपण खाली आलो बघा तर इथं एकोणीसशे नव्याण्णवला पण एक मे आहे मग आता एकोणीसशे एक्क्याऐंशीला दोन जिल्हे आपण विभाजित केले एक आहे बघा रत्नागिरी आणि दुसरा आहे त्या ठिकाणी संभाजीनगर जिल्हा ओके रत्नागिरी जिल्हा आणि सेकंड त्या ठिकाणी कोणता आहे बघा संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्याचं आपण काय केलं विभाजन केलं आणि एकोणीसशे नव्याण्णवला परभणी आणि भंडारा ओके म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी आपण जर बघितलं बघा तर एक मे या दिवशी आपण इथं महाराष्ट्रामध्ये चार जिल्ह्यांचं काय केलं आहे विभाजन केलं आहे आणि या चार जिल्ह्यांचं विभाजन करून नवीन चार जिल्हे काय केले बघा निर्माण केले भंडारा विभाजन करून गोंदिया निर्माण केला परभणी विभाजन करून त्या ठिकाणी हिंगोली निर्माण केला संभाजीनगरचं विभाजन करून त्या ठिकाणी जालना निर्माण केला आणि रत्नागिरीचं विभाजन करून काय केलं बघा एक नवीन आपण जिल्हा निर्माण केला आहे तो म्हणजे त्या ठिकाणी कोणता जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा ठीक आहे म्हणजे जिल्हा विभाजन हा एक पॉईंट आपल्या त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे एक मे ही तारीख काय करा बघा कन्फर्म त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या ओके तो एक वेगळा पॉईंट म्हणजे मी तुम्हाला मगाशी जे बोललो होतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा विभाजित जिल्हे किती आहेत तर दहा यांना म्हणायचे सगळे त्या ठिकाणी विभाजित जिल्हे ओके मग जर उद्या जर असा जर प्रश्न आला महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी विभाजित केलेला जिल्हा कोणता तर कुणीच पालघर म्हणणार नाही आहे काय म्हणायचं बघा ठाणे म्हणायचं आहे समजलं हां सर्वात शेवटी निर्माण केलेलं म्हटलं तर मग पालघर म्हणा आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विभाजित केलेला पहिले दोन जिल्हे कोणते रत्नागिरी संभाजीनगर आणि निर्माण केलेले कोणते तर सिंधुदुर्ग आणि काय बघा ठिकाणी जालना हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि आता एक पॉइंट आपला बाकी आहे तो म्हणजे कोणता बघा तर या ठिकाणी मूळ जिल्ह्यांचा आता मला सांगा मी तुम्हाला मग बोलले एकोणीसशे साठला ला जिल्हे किती होते सव्वीस विभाजित किती केले दहा मग आता सव्वीसमधून जर दहा विभाजित केले तर राहिले किती बघा सोळा जिल्हे ज्याला आपण मूळ जिल्हे म्हणतो म्हणजे मूळ जिल्हा म्हणजे असा जिल्हा की ज्याचं आपण एकोणीसशे साठच्या नंतर आपण त्याचं एकदाही विभाजनही केलेलं नाही आहे आणि त्याची नंतर आपण निर्मितीही केलेली नाही आहे उदाहरणार्थ बुलढाणा जिल्हा बुलढाणा या लिस्टमध्ये बुलढाणा आहे का मला सांगा या लिस्टमध्ये बुलढाणा नाही आहे बीड जिल्हा मूळ आहे नांदेड जिल्हा मूळ आहे समजलं काय बोलू मी म्हणजे असे जिल्हे की ज्यांचा आपण ज्यांची आपण निर्मितीही केलेली नाही आहे आणि त्यांचं आपण त्या ठिकाणी विभाजनही केलेलं नाही आहे त्याला आपण काय म्हणतो बघा मूळ जिल्हे म्हणतो ओके मग आता दोन मिनटं लक्ष द्या बघा आता जर आपण महाराष्ट्रामधले जर मूळ जिल्हे पाहिले तर बघा मूळ जिल्ह्यांची संख्या त्या ठिकाणी किती आहे बघा ही आहे सोळा मग आता हे सोळा मूळ जिल्हे कोणते जे आपल्याला इथं माहीत असणं आवश्यक आहे बऱ्याचदा कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो की या तीन बाजूला म्हणजे कधी कधी असं प्रश्न असतो बघा की जिल्हा निर्मितीनुसार वेगळा जिल्हा ओळखा जिल्हा निर्मितीनुसार वेगळा जिल्हा ओळखा तीन पर्याय यापैकी ह्या जिल्ह्यातले असतात या ओके आणि एक पर्याय इकडला असतो बघा त्यामुळे तुम्हाला हे वेगळे माही जिल्हे माहीत असणं आवश्यक आहे मग आता इथं आपल्याला असे जिल्हे लिहायचे आहेत की त्यांची आपण एकोणीसशे साठनंतर निर्मितीही केलेली नाही आहे आणि त्यांचं विभाजनही केलेलं नाही आहे मग चला आता एक एक त्या ठिकाणी आपण बघूया सांगा एक एक जिल्हा मग सुरुवात करू आपण बघा त्या ठिकाणी सरळ बीड जिल्हा एकदा जवळच्या आपण गिल्लोहून टाकूया बीड आहे दोन नंबर त्या ठिकाणी बुलढाणा जिल्हा आहे त्यानंतर जर आपण बघितलं बघा हा नांदेड जिल्हा आहे ओके नांदेडच्या थोडंसं आपण जर पलीकडे गेलो बघा तर लक्षात ठेवू चला सोलापूर जिल्हा आहे सोलापूरच्या नंतर आहे बघा या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरच्या नंतर आहे बघा सातारा जिल्हा सातारा जिल्ह्याच्या नंतर आहे बघा त्या ठिकाणी सांगली जिल्हा सांगलीच्या नंतर आहे बघा या ठिकाणी पुणे जिल्हा ओके मूळ जिल्हा आहे ते चला एकदा क्रमांक देऊन टाकतो मी नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि काय बघा सोळा चलो पुणे आहे पुण्याच्या नंतर जर आपण बघितलं पुण्याच्या नंतर लक्षात टोचाला बघा अहमदनगर जिल्हा आहे ओके याचं पण त्या ठिकाणी विभाजन किंवा निर्मिती केलेली नाही आहे त्यानंतर जर आपण बघितलं बघा नाशिक जिल्हा आहे त्यानंतर आपण जर कोकणामध्ये गेलो तर लक्षात टोचेला रायगड जिल्हा हा मूळ आहे कोकणातला त्यानंतर बघा आपण जर वरती जर खानदेशामध्ये गेलो तर खानदेशामध्ये लक्षात टोचाला बघा या ठिकाणी जळगाव जिल्हा येतो आहे कारण की खानदेशामध्ये तीन जिल्हे आहेत नंदुरबार धुळे इथे गेले जळगाव त्या ठिकाणी मूळ आला ओके त्यानंतर थोडंसं आपण जर बघितलं बघा अमरावती जिल्हा आहे तो एक त्या ठिकाणी मूळ जिल्हा आहे त्यानंतर आपण जर बघितलं बघा नागपूर जिल्हा हा एक मूळ आहे त्यानंतर वर्धा जिल्हा हा एक मूळ आहे आणि अजून एक लक्षात ठेवचे बघा तर तो आहे त्या ठिकाणी यवतमाळ जिल्हा तो एक मूळ आहे ओके हे सोळा जिल्हे महाराष्ट्रामधले कसे आले बघा या ठिकाणी मूळ आले तुम्हाला कधी कधी प्रश्न असतो की जिल्हा निर्मितीनुसार वेगळा जिल्हा ओळखा काय बोललो मी वेगळा जिल्हा ओळखा पण कशानुसार जिल्हा निर्मिती मग तुमचे पर्याय त्या ठिकाणी असे असतात बघा पहिला पर्याय त्या ठिकाणी जालना आहे ओके दोन नंबर आपण जर घेतला बघा तर धुळे आहेत तीन नंबर चला कोणता पण आपण पन घेऊ शकतो चला तीन नंबर आपण घेऊया या ठिकाणी बुलढाणा जिल्हा ओके बुलढाणा जिल्हा आहे आणि चौथ्या नंबरला आपण घेऊया या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा मग आता तुमचा प्रश्न असा आहे की जिल्हा निर्मितीनुसार वेगळा जिल्हा ओळखा तर तुम्हाला वेगळा जिल्हा काढायचा आहे बुलढाणा कारण की हे बाकी इतर तीन जिल्हे एकतर निर्मित आहेत किंवा एकतर त्या ठिकाणी विभाजित आहेत मूळ जिल्हा कोणता आला बघा त्या ठिकाणी बुलढाणा तर अशा टाईपचे प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले तर त्याचा आन्सर या ठिकाणी आपल्याला करता येणं आवश्यक आहे बघा ठीक आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये ही जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे अपेक्षा करतो छानपैकी तुम्हाला समजलं असेल आणि शेवटचे फक्त एक दोन मिनटं घेतो बघा या दोन मिनटामध्ये शेवटपर्यंत थोडंसं व्हिडिओ बघा बघा एम पी एस सी मार्फत दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत राज्यसेवा असेल कंबाईन असेल किंवा डिपार्टमेंटल वगैरे पूर्वपरीक्षा मेन्स असेल ह्या सर्व एक्झाममध्ये आपण या ठिकाणी स्पेशली तीन विषयाच्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत इतिहासाची बॅच आहे त्यानंतर बघा भूगोलची पण बॅच आहे आणि सेकंड लक्षात ठेवला बघा समाजसुधारक या पण विषयाची बॅच आहे आता या तीनही विषयाची फीस आपण जर बघितलं बघा हिस्ट्री आहे नऊशे नव्याण्णव जॉग्राफी पण नऊशे नव्याण्णव आहे आणि समा चारशे नव्याण्णव आहे ठीक आहे म्हणजे सरासरी आपण जर बघितलं तर पंचवीस रुपये ह्या तीन विषयाची फीस आहे परंतु सध्याला गणपती उत्सवामुळं आपण काय केलं बघा इथं एक मोठी सूट आपण ह्या फीसमध्ये दिली आहे चौदाशे नव्याण्णव रुपये तुम्ही भरून ह्या तीनही बॅचमध्ये प्रवेश मिळवू शकता ओके चलो त्याच्यानंतर बघा पुढची बॅच आहे लक्षात ठेवच्याला शिक्षक भरतीची बॅच जी सगळ्यात महत्त्वाची आहे ह्या शिक्षक भरतीमध्ये आपण जर विचार केला बघा तर तुमचे दोन पेपर आहेत पेपर वन आणि पेपर टू पेपर वनमध्ये परिसर अभ्यास आहे हे तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी घेतलं जाईल महाराष्ट्रातल्या तमाम साऱ्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन केलेली आहेत आणि दुसरं आहे बघा त्या ठिकाणी सामाजिक शास्त्र तर ह्या दोन्ही पण म्हणजे विषय बॅच एकच आहे या बॅचची फीस आहे बघा नऊशे नव्याण्णव ही पण आपण सध्याला ऑफरमध्ये तुम्हाला देऊन देतोय बघा चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ओके त्यानंतर जर आपण बघितलं बघा पुढचा जो पेपर आहे बघा सरळ सेवा सरळ सेवेच्या अंतर्गत जेवढे पद आहेत या पदासाठी जी या ठिकाणी तुमची परीक्षा असते बघा त्या परीक्षेमध्ये स्पेशल बैच जी एस बॅच आहे बघा जे तुम्हाला वीस किंवा पंचवीस मार्काला असतं स्पेशल जी एस बॅच आपली सुरू झालेली आहे नऊशे नव्याण्णव रुपये त्याची फीस आहे परंतु डिस्काउंटमध्ये आपण त्या ठिकाणी चारशे नव्याण्णव रुपयालाही तुम्हाला देतोय आणि त्याच्या पुढची एक बॅच आहे बघा पोलीस भरतीची बॅच ठीक आहे जी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आगामी कालखंडामध्ये होणार आहे किंवा मुंबई भरती अजून बाकी आहे असे मुलंही ही बॅच घेऊ शकतात याही बॅचची जी म्हणजे इथं बघा जी बॅच आहे स्पेशल त्या ठिकाणी जी एस बॅच आहे फीस आहे नऊशे नव्याण्णव आणि ही तुम्हाला ऑफरमध्ये चारशे नव्याण्णव रुपयामध्ये इथं उपलब्ध करून दिल्या जाईल ओके तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचेस घ्यायच्यात त्यांनी त्यांनी हा नंबर आहे बघा नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर चोपन्न नव्याण्णव या नंबरवर काय करा त्या ठिकाणी संपर्क साधा आणि ह्या बॅचला आपण त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता अजून बी लक्षात ठेचाला हो आपल्या ज्या बॅच आहेत ह्या सुरू होत आहे बघा नऊ सप्टेंबरपासून काय बोललो मी नऊ सप्टेंबरपासून आपले या ठिकाणी लेक्चर सुरू होतील लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहेत जर तुम्हाला काही कामानिमित्त लाईव्ह जर लेक्चर नाही करता आलं नंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हे लेक्चर बघू शकता विकली टेस्ट आहेत पी डी एफ नोट्स वगैरे सगळं मटेरियल तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाईल ठीक आहे तर जे जे मुलं त्या ठिकाणी ह्या बॅच घेण्यासाठी या ठिकाणी इच्छुक आहेत त्यांनी ह्या बॅचला प्रवेश घेऊ शकता तो नंबर जो दिला आहे तुम्हाला मी नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर चोपन्न नव्याण्णव या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता ओके चला थांबूया भेटू अशाच एक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र शुभ दिवस